जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। रक्षाताईंनी या ठिकाणी तिसऱ्यांदा ही निवडणूक चांगल्या मताधिक्यानं विजय केलेली दिसते आहे। साधारणतः 2,72,000 मतांचा लीड रक्षाताईला या ठिकाणी मिळालेला आहे। वास्तविक तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असताना अनेक अँटी इन्कम्बरचे फॅक्टर समोर असतात आणि एवढा लीड मिळणं कठीण जातं। महाराष्ट्रामध्ये भाजपमधल्या दुसऱ्या क्रमांकाचा लीड रक्षाताईंना मिळाला, जनतेने प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांची खूप मेहनत झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्टीने त्याच्यावर विश्वास ठेवला, पक्षाने विश्वास ठेवला। कारण रक्षाताईला तिकीट मिळणारच नाही इथपासून सुरुवात झाली होती। रक्षाताईविषयीचा खूप मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला गेला होता आणि ह्या सगळ्यांना बळी न पडता, जातीवादाला बळी न पडता या ठिकाणी लोकांनी रक्षाताईला मतदारांनी प्रचंड मताधिकारानं निवडून दिलेलं दिसत आहे। मोदींवर असलेला विश्वास आणि रक्षाताईंनी केलेलं काम याचं फलित आहे। तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता, सातत्यानं 6 पैकी 5 जागा इथं निवडून येत होत्या, पण आत्ताची परिस्थिती अत्यंत केविलवाने झाली। ह्या 2 जागा निवडून आल्या, 2 जागा कशा निवडून आल्या हे जनतेला माहिती आहे। चांगल्या मताधिक्यानं जर निवडून आल्या त्या ठिकाणी आमचे नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रामधल्या ह्या महायुतीच्या जागा ज्या आहेत, नगरसहित शिर्डीसहित ह्या साऱ्या जागा या ठिकाणी महायुतीच्या पडल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरची असेल जागा दिंडोरीची आहे आणि हिना गावित आणि सुभाषजी भामरे या 4 जागा पडल्या या ठिकाणी। पहिल्यांदा असं घडलं, मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये जरूर विचार पक्षाने विचार केला पाहिजे की हे असं का झालं। नेतृत्व होतं, आर्थिक परिस्थिती चांगल्या रीतीनं होती, नियोजन होतं, पक्षाचे कार्यकर्ते होते, तरी इतकं मोठ्या प्रमाणावर अपयश का आलं याचा विचार आता करायची वेळ आलेली आहे। मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मतदारांनी अगदी अशा रीतीने निकाल समोर दिलेले आहे। भारतीय जनता पार्टीचे 9 फक्त खासदार निवडून येणं हे एका दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही। नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, एनडीएकडे बहुमत आहे आणि हे बहुमत त्यांना टिकेल, आणखी काही पक्ष त्यांच्याबरोबर जुळवून घेतील असं मला वाटतं। आता पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी शपथ घेतील असा मला विश्वास आहे। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।